तर विविध कारणं आहेत की ज्या कारणांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, या सगळ्याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. आपण सध्या इरशाळगडाच्या इथे चाललोय, इरशाळवाडीच्या इथे चाललोय आणि बघता आपण NDRFची टीम देखील इकडे पुढे चाललेली आहे. एक टीम आधीच पोचली आहे, दुसरी टीम चालली आहे. मात्र सगळ्यांच्या समोरची आव्हानं आता वाढलेली आहेत. काल देखील पाऊस होता आणि आता आणखीन जोरात पाऊस सुरू झालेला आहे. सकाळपासून थोडंसं वातावरण या ठिकाणी दृश्यमानता होती, मात्र आता ती देखील जवळपास नाहीशी झालेली आहे. तिथून पुढे आणखीन आपल्याला एक 20 ते 25 मिनटं चालत जायचं आहे, ट्रेकिंग करायची आहे. मात्र हा रस्ता बघताय तुम्ही, पाऊस पडल्यामुळे आता इथे चिखल तयार झाला आहे आणि ही छोटी छोटी आव्हानं वाटत असली तरी देखील खूप मोठं आव्हान हे आहे. या चिखलातून जाणं आणि ते देखील सगळं सामान घेऊन जाणं हे खूप आव्हान असतं. आता देखील आपण बघताय चारही बाजूला जर आपण पाहिलं तर प्रचंड धुकं आहे. वातावरण जर आपण बघताय, पाऊस प्रचंड सुरू झालेला आहे आणि पावसाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. काही लोकं जी वरतून खाली आली होती त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणवते की आता वरती आणखीन काही ठिकाणावरून छोट्या छोट्या दरड जे आहेत, छोट्या छोट्या दरडी कोळसायला सुरुवात झालेली आहे, कारण की पाऊस त्याच प्रकारे पडतो आहे. आम्ही देखील वरती चाललेलो आहे. सकाळी 6:30-7 सुमारास आम्ही सुरू केलेलं आहे. बघूया, अजून 20 ते 25 मिनटं सांगते आहेत. खूप म्हणजे या परिस्थितीत हा गड चढणं, हे ट्रेक करणं खूप कठीण आहे. पण ABP माझी टीम काल देखील होती, आज देखील आहे आणि वरची जी काही परिस्थिती आहे, कशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशन चाललं आहे ते पूर्णतः तुमच्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ABP माझी टीम ही करणार आहे. चला तर मग पुढे जाऊयात. पावसाचं हे जे आव्हान आहे ते आव्हान घेत NDRFच्या टीम बरोबर आम्ही देखील पुढे चाललो आहे. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.